चला सगळ्यांचं स्वागत आहे सदैव क्लासेसमध्ये यु आर इन स्टँडर्ड फोर तुम्ही इयत्ता चौथीला आहात आणि हे तुमच्या इयत्ता चौथी सेमी आणि मराठी इंग्रजीच इंग्रजीच पुस्तक आहे ओके माय इंग्लिश बुक फोर कोणतं पुस्तक आहे माय इंग्लिश बुक फोर आपण इतर विषय पण चालू केलेले आहेत त्याचबरोबर तुमचा हा विषय पण आपण सुरू करत आहोत इयत्ता चौथीचं पुस्तक आहे बघा का आणि यात काय काय आपण शिकणार आहोत मराठी माध्यम सेमी माध्यमचं पुस्तक आहे हे तुमचं टेक्स्टबुकच पीडीएफ आहे बघा आता आपण जाऊया आपल्या अभ्यासाकडे आज तुम्हाला काय शिकायचं आहे बघा आपण छोटे छोटे व्हिडिओ बनवून तुम्हाला पाठवत आहोत जेणेकरून तुम्ही आपला अभ्यास सुरू ठेवावा अशा लॉकडाऊनच्या परिस्थितीमध्ये ठीक आहे चला पहिल्या आपल्या पहिल्यांदा आपल्या एक कविता आहे अँड ऍक्शन सॉंग कोणती कविता आहे अँड ऍक्शन सॉंग बरोबर ही कविता आपल्याला म्हणायची आहे आणि त्याबरोबर तुम्हाला तालासुरात नाचायचं आता मी तुला तालासुरात न सांगतो तुम्हाला ही कविता वाचून दाखवतोय आणि थोडं त्याचा अर्थ पण तुम्हाला सांगतोय वी विल ऑल जॉईन इन अ सर्कल बघा काय म्हणतात ते वी विल ऑल जॉईन इन अ सर्कल वी विल ऑल जॉईन इन अ सर्कल वी विल ऑल जॉईन इन अ सर्कल अँड सिंग अ सॉन्ग ऑर च्यू अँड सिंग अ सॉन्ग अ च्यू आम्ही सगळे काय करूया एक सर्कल करूया एक गोल असे आम्ही सगळे एकत्र येऊ आणि काय म्हणू गाणे म्हणूया एक किंवा दोन गाणे आम्ही म्हणूया बरोबर वी म्हणजे आम्ही जॉन म्हणजे एकत्र येऊया सर्कल म्हणजे काय वर्तुळ आम्ही काय करूया असे गोल एकत्र येऊ आणि काय करूया आम्ही गाणे म्हणूया आम्ही काय म्हणूया गाणे म्हणूया आम्ही काय म्हणूया गाणे म्हणूया बरोबर त्यानंतर काय द्या बघा

वे विल ऑल बी क्वाइट आम्ही एकदम शांत बसणार कसे शा बसणार शांत क्वाईट म्हणजे शांत कारण आता गाणं चालू आहे आमचं बरोबर पुढे बघा बरोबर आता अशी कविता आता तुम्हाला काय करायचं या कवितेमध्ये तुम्हाला हे शब्द बदलायचे आहेत हे तुम्हाला शब्द काय करायचे आहेत कर बदलायचे आहेत बघा ठीक आहे आता सिट डाऊन टुगेदर झालेलं आपलं तर डान्स टुगेदर आहे बी क्वाईट टुगेदर आहे टर्न टुगेदर आहे हे शब्द तुम्हाला वापरून पुन्हा पुन्हा ही कविता बनवायची आहे जॉईन हँड्स टुगेदर बघा गाणं झालं मग आपण काय करणार वी विल ऑल वी विल ऑल हे लिहायचं जॉईन हँड्स टुगेदर वी विल ऑल जॉईन टुगेदर बघा वी विल ऑल जॉईन इन अ सर्कल आहे ना ते काढून टाकायचं आणि काय लिहायचं तुम्ही तिथे जॉईन हँड टुगेदर वी विल ऑल जॉईन हँड्स टुगेदर वी विल ऑल जॉईन हँड्स टुगेदर वी विल ऑल जॉईन हँड्स टुगेदर अँड सिंग सॉंग त्यानंतर आता काय करायचं हे वापरायचं क्लॅप ऑल क्लॅप क्लॅप हँड्स टुगेदर अँड सिंग अ सॉंग म्हणजे टाळ्या वाजवणे बरोबर जॉईन म्हणजे हात पकडणे त्यानंतर डान्स टुगेदर विल ऑल डान्स टुगेदर बरोबर विल ऑल एकत्र आम्ही डान्स करूया नाचूया टर्न अराउंड टुगेदर एकत्र आम्ही गोल फिरूया टर्न अराउंड म्हणजे काय आपण एकत्र गोल फिरूया बरोबर अशा प्रकारे तुम्ही कविता पुन्हा पुन्हा लिहू शकता तर चार बर... ते पाच वाजता तुम्हाला कविता लिहिता येईल बरोबर त्यानंतर सर्कल जर तुम्ही केले तर सर्कल केल्यानंतर तुम्हाला एक गोष्ट माहित आहे की सर्कल मध्ये एक गोष्ट पुन्हा पुन्हा रिपीट होत असते बरोबर अशा मुलांचा एक सर्कल केला शिक्षकांनी दहा मुलांचा त्यांना सांगितलं की एक दोन तीन म्हणा तुम्ही वन टू तु थ्री म्हणता म्हणता ते काय झालं ते सर्कलवर थोडीशी ऍक्टिव्हिटी तुम्हाला दिलेली आहे बरोबर चला यात एक कॉन्व्हर्सेशन आहे ते पाहूया आपण शिक्षक काय म्हणता बघा डायलॉग वन काय डायलॉग वन आहे तुमचा ए म्हणतो हॅलो ए म्हणतोय हॅलो बी म्हणतोय हॅलो बघा ए सेस हॅलो बी सेस हॅलो ए म्हणतो हॅलो बी म्हणतो हॅलो ए म्हणतो हाऊ आर यू तू कसा आहेस बी म्हणतो आय एम फाईन बघा आता ए आणि बी तुम्ही तुमच्या मित्रांची नावं लिहा मग तुम्हाला याच्यामध्ये काय होईल आणखी तुम्हाला याच्यामध्ये थोडस आपुलकी जागा होईल बरोबर तुम्ही एखादा म्हटलं हॅलो तो तुम्हाला म्हणजे हॅलो तुम्ही त्याला विचारा हाऊ आर यू बरोबर की नाही तुम्ही जरा विचारा कसा आहेस तू किंवा कशी आहेस तू मग तुम्हाला you, तु fine, fine, तो म्हणेल आय एम फाईन मी छान आहे मी मजत आहे थँक यू धन्यवाद हाऊ आर यू तू कसं आहेस बरोबर की नाही मग तुम्ही सांगायचं फाईन थँक्स तुम्ही काय म्हणणार फाईन थँक्स अशा प्रकारे जेव्हा तुम्ही एकमेकांना भेटता तेव्हा तुम्ही असे शब्द वापरले पाहिजेत अजून एक डायलॉग तू काय बघा तुम्हाला पुढे डायलॉग तू काय आहे ए म्हणतो व्हॉट इज युअर नेम ए काय म्हणतो व्हॉट इज युअर नेम तुझं नाव काय व्हॉट इज युअर नेम बी म्हणतो रवी बी काय म्हणतो रवी सो बीचं नाव काय आहे रवी टेल मी युअर नेम प्लीज मला तुझं पण नाव सांग बरं टेल मी युअर नेम प्लीज मला तुझं सुद्धा नाव सांग ए काय म्हणतो चंद्रशेखर एकचं नाव किती मोठं बघा काय नाव आहे चंद्रशेखर यू कॅन कॉल मी चंदू तू मला चंदू बोलू शकतोस काय बोलू शकतोस तू मला चंदू म्हणून आवाज देऊ शकतो यू कॅन कॉल मी चंदू त्यान डायलॉग नंबर थ्री बघा आता काय आहे हे आता काय विचारते एकमेकांना बघा डायलॉग नंबर थ्री ए म्हणतो व्हेअर डू यू लिव्ह तू कुठे राहतो तू कुठे राहतो बी म्हणतो आय लिव्ह इन अंबाजोगाई मी कुठे राहतो अंबाजोगाई अंबाजोगाई हे काय आहे शहर आहे व्हेर इन अंबाजोगाई अरे अंबाजोगाई अंबाजोगाईमध्ये कुठे राहतो तू नेमकं कारण अंबाजोगाई खूप मोठ आहे सो बी म्हणतो नियर योगेश्वरी टेम्पल कुठे राहतो तो योगेश्वरी मंदिराजवळ नियर म्हणजे जवळ बिहाइंड बिहाइंड म्हणजे मागे कशाच्या मागे तहसील ऑफिस आहे तहसील कार्यालय त्याच्या मागे इन गुरुवार पेठ कुठे राहतो तो गुरुवार पेठेमध्ये राहतो कुठे राहतो गुरुवार पेठेमध्ये ऑन मंदी बाजार रोड मंदी बाजार रोडला तो राहतो अशा प्रकारे त्याने काय करायचा ऍड्रेस सा? सांगितलेला आहे काय सांगितलं त्याने ऍड्रेस शेवटचा झालं किंवा काय आता का भेट जर झाली सगळं झालं ना आता हो बाय बाय करायचं एकमेकांना ठीक आहे मी पण तुम्हाला बाय बाय करणार आता एवढं पान झाल्यानंतर सो बाय बाय हॅव अ नाईस डे बाय बाय हॅव अ नाईस डे बरं तुझा दिवस शुभ जाऊ तुमचा दिवस शुभ जाऊ बी म्हणतो बाय सी यू हॅव अ नाईस डे बाय तुला परत भेटूया सी यू म्हणजे परत भेटूया हॅव अ नाईस डे तुझा दिवस सुद्धा शुभ जाऊ ठीक आहे अशा प्रकारे हा तुमचा अभ्यास आहे तुम्ही हे डायलॉग लिहून काढा पहिली पोएम लिहून काढा शब्दात जेवढे जमले तेवढे शब्द तुम्ही लिहा तर आपण घेतलेला आहे पॅन नंबर एक दोन आणि तीन पॅन नंबर घेतला आपल्याला एक दोन आणि तीन या ठिकाणी छोटासा अभ्यास तुम्हाला दिलेला आहे तो अभ्यास पूर्ण करा आणि पाठवून द्या